केली यांचं आपण बदल होणार बोलत. नेमके काय सूचक इशारा आहे काय मागे जे घराला होते पण आता झालं ना ते वर्चस्व कुणाचं आहे ते आता जनतेने दाखवलेलं आहे. चंद्रकांत पाटील हा अतिशय कर्मठ कार्यकर्ता आहे मेहनती कार्यकर्ता आहे त्याची तळमळ आम्ही पाहिलेली आहे मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याची. त्यामुळे सरकार जे आमचं शिवसेना भाजप युतीचं आहे चंद्रकांत पाटीलच्या मागे उभं आहे. त्याच्या मतदारसंघातली कुठलीही कामं थांबणार नाहीत हे मी जाहीरपणे सांगितले. पत्राचार प्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आलेलं आहे त्यांच्या चौकशीची देखील आता भाजपकडनं मागणी केली जाते कसं बघताय सगळं? नाही त्याची मी माहिती घेतो मला अद्याप माहिती घेऊ द्या त्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर मी नक्की बोलेन. शरद पवार दोघांचं नाव आहे हा तत्कालीन मुख्यमंत्री नाही म्हणून मी त्या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याला नक्की सविस्तर. रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे बऱ्यापैकी वातावरण तापलेलं राजकीय वातावरण उद्या शिवसेना राज्यभर आंदोलन करते कशाबद्दल? रामदास कदमांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये नाही काय वक्तव्य केलं रामदास कदमांनी त्यांनी आक्षेपाने असं वक्तव्य केलं की वक्तव्य तर माहीत पाहिजे बाळासाहेबांच्याबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे जे आता तुम्हाला सांगू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य आहे आणि त्यावरून आता शिवसेना आक्रमक झालेली आहे. दापोलीमध्ये देखील शिवसैनिक आणि शिंदेगड जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि हलामारापर्यंत आहे सगळं केलं माहिती मी माहिती घेईन नक्की माहिती. प्रथमेश सावंत जो काही हंडी त्यांना जखमी झालेला आहे आपण मदतीची घोषणा केली होती मात्र अद्याप एक महिना झाला आहे त्याला मदत मिळाली नाही आहे. साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर आता माजी महापौर जे आहेत ते जाऊन भेटणार. आम्ही जी घोषणा केली होती त्याच्यामध्ये एक दुर्दैवाने दिलीप लांडे आमदार यांच्या मतदारसंघातला गोविंदा मृत्यू झाला होता त्याला तातडीने 10 लाख रुपयाचा चेक स्वतः जाऊन दिलीप लांडे यांनी दिला मी पाठवला त्यांना आणि त्यांनी तो दिलेला आहे. दुसरी गोष्ट जे गोविंदा जखमी होतील त्यांचा पूर्ण मोफत उपचार मुंबई महापालिका आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये आम्ही केला स्वतः चहल त्याचं मॉनिटरिंग करत होते त्यामुळे आणखी कुणाची मदत काही शिल्लक राहिली असेल तर नक्की सरकार बिलकुल जे बोललं आहे तेच करणार. चांगलं आहे ना प्रत्येकाला अधिकार आहे मेळावा घेण्याचा कार्यकर्त्याचा. काय वाईट पुन्हा एकदा दिल्लीचा दौरा उद्याचा आलेला आहे काय दिल्लीमध्ये घडामोडी घडणार आहे काय चर्चा होणार आहे? नाही अद्याप तो ठरलेला नाही उद्या की परवा ठीक आहे त्या डुप्लिकेटने चांगलं काम केलं तर मला आनंद होईल परंतु वाईट काम करू नये एवढंच. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लवकरच लवकरात लवकर दसरा मेळाव्याला अजून वेळ आहे नक्की आपल्याला बातमी मिळेल. प्रश्न संपले दिसत आहेत तुमचे प्रश्न संपले साकडं म्हणजे या राज्यातला बळीराजा किती होऊ दे चांगली धरणं भरलेली आहेत पाणी आहे आणि या बळीराजाला सुखी होऊ दे त्याचं जीवन बदलू दे त्याच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे आणि या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद आणि समाधान सगळ्या रोगराया ज्या आहेत ज्या आधी पसरलेल्या आहेत त्या सगळ्या दूर होऊ दे आणि चांगले दिवस सगळ्यांना येऊ दे या राज्याची भरभराट होऊ दे तरुणांच्या हाताला काम मिळू दे सगळं चांगलं होऊ दे. पंढरपूरची वारी पूर्ण झाली पंढर मला आता कोणीतरी सांगितलं की आपल्या महाराजांनी सांगितलं मगाचे आमदार पण म्हणाले की पंढरपूरची आषाढी वारी झाली पूजा केली ती मी केली आणि मग मुक्ताईची मुक्ताईचं दर्शन झालं की ते पूर्ण होते असं सांगितलं. चांगलं सावंतला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अजून मदत मिळाली बिलकुल जे मी सांगितलं बघायची ज्याला मदत आवश्यक आहे शेवटी सरकार त्यांचं आहे सगळ्यांचं आहे ते सगळं होईल.